लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट के नामकरण का आंदोलन फिर से जोर पकड़ने वाला है। पनवेल में आयोजित सर्वपक्षीय समन्वय समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल और बीजेपी नेता रामशेठ ठाकुर ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी घोषणा करते हुए कहा कि 13 जनवरी को दीबा पाटिल की जयंती के दिन एयरपोर्ट नामकरण आंदोलन फिर शुरू होगा और राज्य सरकार और सिडको के खिलाफ आवाज बुलंद करेगा। प्रकल्पग्रस्त नेताओं ने कहा कि जब तक न्याय नहीं मिल जाता आंदोलन चालू रहेगा। दीबा पाटिल की जयंती 13 जनवरी को प्रकल्पग्रस्तों के परिषद का आयोजन किया गया है। आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दीबा पाटिल एयरपोर्ट नामांतरण सर्वपक्षीय समिति के नेता रामशेठ ठाकुर एवं कार्याध्यक्ष संजीव नाइक, विधायक प्रशांत ठाकुर और महेश बाल्दी ने बताया कि यह आंदोलन नहीं बल्कि प्रकल्पग्रस्तों के मुद्दों पर चर्चा का मंच होगा, जहां विविध पीएपी संगठनों के प्रतिनिधि समाधान की रणनीति पर चर्चा करेंगे। यहां कई प्रस्ताव भी पेश होने वाले हैं। असल में 27 गांव प्रकल्प बाधित समिति 24 जनवरी से एयरपोर्ट निर्माण रोकने की तैयारी में है। इसे सर्वपक्षीय समिति के नेताओं ने भी समर्थन देते हुए कहा कि सिडको और सरकार कोरोना की आड़ में एयरपोर्ट नामांतरण आंदोलन को दबाने की कोशिश कर रही है, लेकिन प्रकल्पग्रस्त अपने हक की आवाज बुलंद करते रहेंगे। 3 बजे भूमिपुत्र परिषद का आयोजन किया गया है और उसमें रायगढ़, आने, मुंबई, पालघर ये सभी जिलों के भूमिपुत्रों की परिषद होने वाली है। उसके लिए 13 तारीख को 3 बजे कोली कोपर इस गांव में दत्त मंदिर के यहाँ उसका आयोजन किया गया है और कोरोना के सभी नियमों का पालन करते हुए उसका आयोजन होगा और उसमें आप सब लोगों को बुलाया जाएगा। उस परिषद में अलग अलग रेजोल्यूशन ठहराव पारित किए जाएंगे और वो पारित किए ठहरावों को अलग अलग संस्थाओं को देकर सिडको, कलेक्टर, राज्य शासन को लेकर उसके ऊपर वो उचित कार्रवाई करें, ऐसी हम विनती वहाँ करने वाले। लोकनेता दीबा पाटिल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतल सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आम्ही या विमानतळाला दीबा पाटील साहेबांचं नाव द्यावं अशा मागणीला मे 2021 सुरुवात केली। याच्या अनुषंगानं आम्ही साखळी आंदोलन केलं 10 जूनला, 24 तारखेला आम्ही विमानतळा सिडको भवनाला घेरावाचं आंदोलन घेतलं होतं, पण नवी मुंबई महापालिकेच्या समोर आम्ही ते आंदोलन केलं। आम्ही 9 ऑगस्टला मशाल आंदोलन केलं। ही सगळी आंदोलन करत असताना ज्या ज्या भूमिपुत्रांनी या आंदोलनामध्ये साथ दिली, मग ते मुंबईमधले असतील, ते पालघरमधले असतील, ठाण्यातले असतील, रायगड जिल्ह्यातले असतील, या सगळ्या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणावरती या आंदोलनांमध्ये भाग घेतला। आता या आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला त्याच्याबद्दल त्यांना नोटिसेस गेल्या, त्यांच्यावरती केसेस झाल्या, पण त्यांचे जे मूळ विषय त्या त्या ठिकाणचे आहेत हे प्रलंबितच आहे। त्यामुळे विमानतळाच्या कामाला जर एकीकडे विलंब होतो आहे आणि त्यामुळे विमानतळाचं कामच पूर्ण नाही झालं तर नावाचा कुठे येतो, आणि म्हणून नावावरती आम्ही ठाम राहूत, पण तोपर्यंत या भूमिपुत्रांचे वेगवेगळे विषय ते सोडवले पाहिजेत अशी या सगळ्याच लोकांची भावना आहे। आणि म्हणून या सगळ्यांचा एकत्र उहापोह करण्यासाठी म्हणून 13 जानेवारीला आम्ही भूमिपुत्रांची परिषद घेतो आहे, भूमिपुत्र परिषद। या सगळ्या विमानतळाच्या परिसरामधले जे प्रकल्पग्रस्त आहेत की जे विस्थापित झाले, ज्यांची गावं विस्थापित झाली, ज्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, यांचे अनेक विषय अजूनही प्रलंबित आहेत असं दिसलं आहे। आणि त्यामुळे हे प्रलंबित असलेल्या विषयासंदर्भात आम्ही या आंदोलनाला सुरुवात करायच्या आधी देखील सिडकोच्याकडे मांडले, मग ते MD असतील, वेगवेगळ्या लोकांकडे मांडले, आम्ही त्या सगळ्या लोकांच्या वतीनं मधल्या या कालावधीमध्ये देखील मांडत राहिलेलं। पण हे सगळं झाल्यानंतर देखील असं लक्षात आलं आहे की सिडकोनी काही विषयांना सुरुवातच केलेली नाही, काही विषयांना सुरुवात केली आणि अर्धवट सोडून दिले, सिडको त्याच्याकडे लक्ष देत नाही। आणि मग 27 गाववाल्यांची भूमिका आहे की अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या वेळेला पुढाकार घेतो, आंदोलन बंद करून करतो, काम बंद करण्यासाठी, मग तुम्ही का पुढे येत नाही? आणि म्हणून त्यांनी ठरवलं की 24 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करू। आमचंसुद्धा म्हणजे आमची जी समिती आहे सर्वपक्षीय, याचासुद्धा याला पाठिंबा आहे की 27 गाववाले जे खरोखर हे सगळे रोजच्या रोज त्यांना या परिस्थितीचा संघर्ष करावा लागतो, सामना करावा लागतो, त्यांचे मुद्दे आहेत हे सोडवले जात नसतील तर आम्हीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊ।
आम्ही सिडकोला पत्र देणार आहोत सर्वपक्षीय समितीच्या वतीनं, आणि जर हे प्रश्न सिडकोच्या वतीनं त्याची जर सोडवणूक होणार नसेल, अंमलबजावणी होणार नसेल, तर आम्ही या आंदोलनामध्ये उतरू आणि आम्ही सुद्धा याला पाठिंबा देऊ. या काही करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी झालेली आंदोलनं आहेत ती भगवलेली नाहीत, आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीच्या वावटाळ्या उठवण्याचा ते प्रयत्न करतायत. सर्वपक्षीय समितीच्या पाठीशीही सगळी लोक आहेत आणि 27 गावांचे जे मुद्दे आहेत याच्या पाठीशी आम्ही सर्वपक्षीय समिती आहोत. कुठेही फूट नाही. सगळेजण एकत्रितपणानं दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईपर्यंत हे जे सर्वपक्षीय आंदोलन समितीचं जे आंदोलन आहे हे कायम राहणार आहे. आणि विमानतळाचे किंवा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्तांचे, भूमिपुत्रांचे जे जे विषय आहेत हे सोडवले जाईपर्यंत ही समिती काम करत राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.